विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 99 जागांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री उशिरा 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरीतून आमदार प्रकाश आंबिटकर आणि करवीर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीबरोबरच महायुतीसाठीही प्रतिष्ठेचा होऊन बसलाय. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी कमालीची उत्सुकता लागून आहे. 2022 पोटनिवडणुकीत या मतदारसंघात भाजपकडून सत्यजित कदम यांना काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी पराभूत केलं होतं. या मतदारसंघावर भाजपनं सुद्धा आक्रमकपणे दावा केलाय. राज्यसभा खासदार महाडिकांनी आपल्या मुलासाठी या मतदारसंघातून जोरदार फिल्डिंग लावली आहे. सत्यजित कदम, महेश जाधव यांचीही नावं चर्चेत आहेत. दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आपली उमेदवारी निश्चित असल्याचं मानत असले तरी पहिल्या यादीत त्यांचं नाव नसल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्यात. कुणी कुणालाही भेटू देत आपली उमेदवारी 2.5 वर्षांपूर्वीच निश्चित झाली आहे असं छातीठोकपणे सांगणारे क्षीरसागर वेटिंगवर असल्यामुळं कोल्हापूर उत्तरबाबत महायुतीमधलं वातावरण अलबेल नसल्याचंच दिसतंय.